न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी दिली प्रतिक्रिया. ठाकरे सरकारला भीती वाटणे हे स्वाभाविकच आहे या शब्दात केले आवाहन. उद्धव ठाकरेंवर कृष्णा खोपडे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडा पकडलाय असे खोपडे यांनी केले आरोप. आणि नागपुरात वाढत्या चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केली उत्तम कामगिरी. वाहन चोराला केली कळमना पोलिसांनी अटक. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात किरीट सोमय्या प्रतिक्रिया देत म्हणाले, उद्धव ठाकरे घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणे हे स्वाभाविकच आहे, तर त्यांची अस्वस्थता दिसत आहे की कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे घोटाळ्यांची लंका जळू शकते, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेला प्रत्येक क्षणी असं वाटते की त्याच्या घोटाळ्याचा लंकात आता हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहेत. ठाकरे सरकारची भीती वाटणं स्वाभाविक आहे. अनेक मंत्री जेलमध्ये, अनेक बेलवर, आणि आता ठाकरे परिवाराची स्वतःची संपत्ती, बेनामी संपत्ती जप्त व्हायला लागली आहेत, आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे की कोणताही क्षणी उद्धव ठाकरेची लंका जी घोटाळ्याची जळू शकते. दिग्रस शहरामध्ये मागील काही वर्षांपासून लालसेपोटी अनेकांनी धंदा मांडलाय. शासनाच्या निर्देशांना हुळकावून दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अवैध दारू विक्री करणारे रॅकेट तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले. दिग्रस शहरात दारूच्या बाटल्यामध्ये ऍसिड टाकून दारूची विक्री केली जात आहे. या बाटलीला डुप्लिकेट दारू बाटली असे नाव दिल्या जात आहे. या डुप्लिकेट दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. अनेक जण आजारी पडत असल्यामुळे परिवारातील आपल्या लेकरांचा कर्ता मुखिया या डुप्लिकेट दारूमुळे निघून जात असल्यामुळे लेकरांच्या डोक्यावरील छताचा आधार हिरावला जात आहे. यांच्या लेकरांच्या भावनांना प्रशासनाने मानव म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. तसेच यावर कारवाई करणे देखील आता महत्त्वाचे झाले आहे. एकंदरीत अवैध दारू विक्री व डुप्लिकेट दारूमध्ये ॲसिड भेसळयुक्त संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना कार्यवाही करण्यात येत नाही. दुकानांच्या टायमिंगमध्ये सुद्धा नियमाप्रमाणे दुकाने उघडत नाही. सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत वाईन शॉप, बार, देशी दारू विक्री करतात, यांच्या टायमिंगवर अंकुश लावणे गरजेचे आहे. तसेच अवैध दारू विक्री फार मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व बाबींकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनपिया साहेब यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे. यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. महाराष्ट्रात जेव्हापासून महाविकास आघाडीची निर्मिती झाली आहे तेव्हापासून ठाकरे यांनी भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडा पकडलाय, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे. कालची जी राज ठाकरेंची सभा झाली त्यामध्ये जे हिंदू लोक आले त्यावरून हे सिद्ध झाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जे नाव दिलं गेलं होतं हिंदू हृदय सम्राट, ते आता राज ठाकरे यांना दिले जाईल असेही ते बोलताना म्हणाले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जी काल औरंगाबादमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये लाखो लोकांचा झुंड त्या ठिकाणी उमटला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार हे आता घाबरली आहे. 2.5 वर्षापासून उद्धव ठाकरेंजींनी जे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेबाला देशाने मान्यता दिली होती, परंतु उद्धव ठाकरेंनी या 2.5 वर्षाच्या या कारकिर्दीत त्यांनी आता भगवा झेंडा सोडलाय, हिरवा झेंडा हाती घेतलाय आणि आता हे शिवसेना सोनिया आणि पवारांची शिवसेना झाली आहे.
आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला हिंदू हृदय सम्राट आता कोणी आहे तो सगळ्याची निगा कालच्या राज ठाकरेजीच्या सभेवर होती आणि त्यामुळे आता जनतेने भी त्यांना मान्यता दिली आहे। या अगोदर भी सभा झाली त्याच्यामध्ये भी लाखो लोक उपस्थित होते आणि म्हणून आता शिवसेनेची पंढरी आता घाबरू लागली आणि आता जनतेने हे ठरवलं आहे का राज्यामध्ये राज ठाकरे साहेबांना जी आता धीरे धीरे मान्यता मिळत आहे आणि त्यामुळे या राज्याचं भलं त्याच्यामध्ये आहे का भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व स्वीकारलंय, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय, आता राज ठाकरेंनी हिंदुत्व स्वीकारलंय आणि म्हणून राज्याची जनता हे निश्चित स्वरूपात यांच्या मागे उभी राहील। मस्जिदीवर किंवा मंदिरावर हे कोणत्याही धर्म आणि ग्रंथामध्ये लिहिलं नाही आहे का बाहेर भोंगे लावून वाजवावे आणि नागरिकांना त्रास व्हावा अशा प्रकारच्या कोणत्याही कायद्यामध्ये उल्लेख नाही आहे, कोणत्याही धार्मिक याच्यामध्ये उल्लेख नाही आहे, परंतु हे वारंवार हा त्रास सगळ्यालेच आहे, कोणी बोलते कोणी बोलत नाही। तुम्ही सकाळी 5 वाजता झोपीमध्ये राहता, भोंग्याची आवाज येते तो माणूस उठून जाते आणि म्हणून हा राज्याचा प्रश्न नाही तर हा देशाचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये आता पाहिलं असेल का मुख्यमंत्री योगीजीने तत्काल निर्णय घेतला आणि सगळ्या धार्मिक स्थळाचे भोंगे त्यांनी उतरवले आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्या अगोदरसुद्धा निर्देश दिले आहे, काही गाईडलाईन दिल्या आहे, त्या गाईडलाईन्सप्रमाणे महाराष्ट्राची उद्धव ठाकरे सरकार त्याचं पालन करत नाही आहे, कारण उद्धव ठाकरे सरकार हे राज्याचे आतापर्यंतचे असे एक मुख्यमंत्री झाले आहे का ते दबावाखाली आणि या दोघाच्या इतक्या दबावाखाली आहे का ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी अगर तत्काल कारवाई केली तर हे ताबडतोब हे सगळे भोंगे उतरतील। राजसाहेब ठाकरेंनी 2 वेळा चुनौती दिली, चॅलेंज दिलाय आणि 3 तारखेपर्यंत आम्ही काही करणार नाही, 4 तारखेच्या नंतर आपल्या सगळ्याला दिसेल। आताही रामजी उद्धव ठाकरेला सद्बुद्धी दो आणि हे ताबडतोब निर्णय घेऊन हे भोंगे उतरवायचं काम सरकारने केलं पाहिजे अशी सगळ्याची मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघाही पक्षाची जन्मजात यांनी जातीवादी पेराचा जन्म घेतला। या दोन्ही पक्षांनी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी जसं जसं परिस्थिती असेल तसं तसं रंग बदलण्याचं काम या लोकांनी केलं आहे आणि कालच्या भाषणामध्ये जे राजसाहेबांनी सांगितलं की शरद पवार साहेब हे जातीवादी आहे हे खरं आहे, कारण तुम्ही आजपर्यंत पहा, तुम्ही या 2 वर्षामध्ये अनिल देशमुख जेलमध्ये आहे त्याचा राजीनामा घेतला, संजय राठोड शिवसेनेचे जे कोठ्यातून मंत्री होते त्याचा तुम्ही राजीनामा घेतला, लेकिन नवाब मलिकाच्या आतापर्यंत त्यांनी राजीनामा घेतला नाही। नवाब मलिक हे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं जाहीर झालं, ते जेलमध्ये आहे, जेलमध्ये आपला कारोबार ते चालवत आहे का? आणि म्हणून शरद पवार साहेब हे जातीवादीचे होटाचे राजकारण करत आहे आणि म्हणून आता हे तिन्ही पक्षाले, चाहे ते शिवसेना असो, काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, या तिन्ही लोकाले आता मुस्लिमाचे होटावर कसा कब्जा करता येईल म्हणून हे तिन्ही लोक प्रलंबन मुस्लिम समाजाला देत आहे का आम्ही मुस्लिम समाजावर किती भारी आहे, आम्ही मुस्लिम समाज आम्हाला आमच्याकडे कसं वळतं होईल आणि म्हणून खऱ्या अर्थाने काल जे राजसाहेबांनी सांगितले खरं आहे का शरद पवार साहेब हे सुरुवातीपासूनच जातीवादीचं राजकारण करत आहे हे त्यांनी सांगून हे सिद्ध केलं आहे।
दक्षिण नागपूर येथील नेहरू नगर झोन कार्यालयावर आज काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी शेकडो नागरिकांसोबत मटकाफोड आंदोलन केलंय. मागील काही वर्षांपासून नागपूरमध्ये जनता OCW मनमानी कारभारामुळे व अवैध वसुलीमुळे त्रस्त झाले असून दक्षिण नागपूरमधील रहिवासी 30 मिनिटे सुद्धा पिण्याच्या पाण्याचा नळ येत नसल्याने आज आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नळमुक्त नागपूर, टँकरयुक्त नागपूर झाल्याने व अवाजवी पाण्याच्या बिलाने जनता आता आक्रमक झाली. 24/7 पिण्याचे पाणी येत असल्याचं बोलणारे खासदार व आमदार जनतेशी खोटं बोलत असून संपूर्ण नागपूर शहरात 25 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पिण्याचे पाणी येत नाही. नागपूर महानगरपालिकेमध्ये OCW व भाजपच्या भ्रष्टाचारामुळे नागपूरमधील जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने जनता आता अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारेल व यापेक्षा तीव्र आंदोलन होणार असल्याचे गिरीश पांडव यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सोबत राहुल अभंग, डुमदेव लांबाडे, अशोकराव वैद्य, किशोर शेगावकर, अरुण गायकवाड, नथुजी तितरमारे, प्रेमशंकर गिरटकर, सौरभ काळमे, खरकटे साहेब, नलिनी ठाकूर, शालिनी वाडी भस्मे, वर्षा खळदकर, रोशनी अभंग, रश्मी गजापुरे परिवारातील शेकडो नागरिक उपस्थित होते. VKB न्यूजकरिता भाग्यश्री ढोंगेसह रोशन बोकडे, नागपूर. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुरात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली असता कटंगी बालाघाट येथून राजेश बोपचे या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून 4 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. तर एकाच आठवड्यात 5 मोटरसायकल आणि 22 मोबाईल जप्त करत कळमना पोलिसांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. मागील महिन्यात कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीचं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. ते आव्हान म्हणून आम्ही स्वीकारलं आणि एक मिनीमाता नगर येथे राहणारा जो आरोपी होता तो 2 महिन्यापूर्वी राहत होता आणि आता तो गायब झालेला होता. त्या माहितीच्या आधारे तो कुठं राहतो ही माहिती काढली. तो कटंगी बालाघाट येथे मिळून आला, राजेश बोपचे नावाचा ही समय. त्याच्याकडनं 3 मोटरसायकली ताब्यात घेतल्या, तसेच त्यांनी इथं 1 मोटरसायकल लपवलेली होती. अशा 4 मोटरसायकल वगैरे काढल्या. ही पण DBTM, PSI अनिल इंगोळे आणि यांच्या टीमने केली. सदर कामगिरीसाठी आम्हाला माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपूर, माननीय श्रीमती अश्विनी दोर्जे मॅडम जॉईंट कमिशनर नागपूर,
माननीय श्री नवीन चंद्र रेड्डी सर, आमचे रिजन सर आहेत, आमचे माननीय श्री चिन्मय पंडित सर, पोलीस उपायुक्त झोन 5, तसेच माननीय श्रीमती नयन अलवार मॅडम, ACP कामठी डिव्हिजन, या सगळ्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं, त्यामुळे हे गुन्हे उघडकीस आले. मी अशा रीतीने एक आठवड्यातच 5 मोटरसायकल आणि 22 मोबाईल अशी मोठी भरीव कामगिरी कमला पोलीस स्टेशनने केलेली आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण. नागपूर येथे 18 वर्षीय आरोपी करण गोपी साऊ हा सराईत गुन्हेगार असून त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन अंगजळती घेतली असता त्याच्याकडून 21 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यासह 2,50,000 मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. कळमना पोलीस स्टेशनच्या DB टीमला माहिती मिळाली की करण शो नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे बरेच मोबाईल वगैरे असे आहेत. करण शोला ताब्यात घेतलं, त्याची सखोल चौकशी वगैरे केली तर त्याच्याकडे एक चोरीची मोटरसायकल तसेच 22 मोबाईल की ज्याने मार्केट आणि नागपूर शहरातून विविध भागातून चोरी केलेली होता. तो एक महिन्यापूर्वी विधी संघर्षग्रस्त बालक होता, परंतु तो आता मेजर झालेला आहे आणि आत्ता मेजर असताना त्याने एक मोटरसायकल पण चोरी केलेली आहे. एक गुप्त माहितीच्या आधारे कळमना पोलीस DB टीमने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि त्या आरोपीकडून एक मोटरसायकल आणि 22 मोबाईल हे सर्व अँड्रॉइड मोबाईल आहे असा एकूण 2,50,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाईसाठी आम्हाला माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपूर, माननीय श्रीमती अश्विती दोर्जे मॅडम जॉईंट कमिशनर, माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी सर रिजन सर, तसेच माननीय चिन्मय पंडित सर यांच्याकडे झोन 5 अतिरिक्तचार आहे, तसेच माननीय श्रीमती नयन अलवार मॅडम ACP यांच्या कामठी निवेदन, या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्या मार्गदर्शनामुळेच आम्ही ही कारवाई करू शकलो. आणि हा करण शव आहे ना, हा बाल गुन्हेगार होता, त्याच्यावर याच्यापूर्वी पण चोरीचे 2 गुन्हे दाखल होते, परंतु असा भोरटा चोर आहे तो. यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू असलेल्या रक्तदान शिबिरामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्ताची गरज भागवली जाते. हे रक्तदान शिबिर जय महा आरोग्य सेवा समितीमार्फत सुरू असून या समितीस आणि शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञास यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय राठोड यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रमास पालकमंत्री संदीपान भुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80% समाजकारण 20% राजकारण या तत्वाने आमची वाटचाल सुरू आहे. शिवसेनेने कायम सामाजिक उपक्रमास प्राधान्य दिले. कार्यक्रमास पालकमंत्री संदीपान भुमरे, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, संचालक राजूदास जाधव, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे आदी उपस्थित होते. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या 9 लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळ येथील ममता बाल सदन मध्ये माईंच्या या लाडक्या 9 लेकींचा 1 मे रोजी थाटात साखरपुडा पार पडलाय. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या 9 लेकींचा साखरपुडा थाटात पार पडला. मुलगी उपवर झाली की आईच्या मनाला तिच्या लग्नाचे वेद लागतात. पुढच्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी तिला अनुरूप साथीदाराची गरज आहे हे जाणवतं. तरी त्याचबरोबर एकीकडे मन खूप हळवं बनतं असंच काही माईंचं झालं होतं. लहानांचं मोठं सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतानाचे त्यांचे स्वप्न साकार होत आहे. हे नियतीला मान्य नसले तरी 9 लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. रविवारी कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये 9 लेकींचा एक साथ थाटात साखरपुडा पार पडला. परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुड्याचे नियोजन करून उपवर मुलाला अंगठी, संपूर्ण पोशाख, श्रीफळ देऊन सुपस्कार पार पडले.
दिग्रस शहरामध्ये मध्यवस्तीत वराडी आवळा लागत काल दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आमदार इंद्रनील नाईक यांच्या शुभ हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन अन्न योजना शिवभोजन थाली ही महत्वाकांक्षी योजना सन 2021 रोजी सुरू केली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील गरजू लोकांच्या मदतीसाठी शिवभोजन थाली ही योजना सुरू केली आहे. असे बरेच लोक आहेत त्यांना एक वेळचे भोजन अल्पशा कमाईमुळे परवडत नाही. साथीच्या आजारात सरकारने गरजू लोकांच्या मदतीसाठी ही योजना सुरू केली आहे. शिवभोजन थाळीची अन्न तयार करताना स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जावेत, तसेच अन्नपदार्थ तयार करणारे कर्मचाऱ्यांनी स्वच्छताविषयी दक्षता घ्यावी. हा काळ राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय कठीण आहे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी धडपडत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक चांगला उपक्रम म्हणजे शिवभोजन थाळी योजना. गरजू लोकांनी या शिवभोजन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार इंद्रनील नाईक यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश वानखडे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.